पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आज बाबा आडाव यांच्या पुढाकाराने पथारी व्यवसाय पंचायत यांच्या मार्फत 353 कलम लावणाऱ्या कायद्याविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय. पथारी व्यवसाय करणाऱ्यांना सध्या महानगरपालिकेने खूप कडक कारवाई करण्याचे नियम लागू केले आहेत. जे व्यावसायिक हातगाडी लावतील त्यांची हातगाडी जप्त करण्यात यावी आणि ती सोडवण्यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जातो. आणि सध्या गाडी जप्त करते वेळी जर व्यावसायिक मंडळींनी वाद घातला किंवा गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणल्यामुळे 353 कलमनुसार अटक करण्याचे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. याचा विरोध करण्यासाठी बाबा आडाव यांनी पुढाकार घेऊन पीडितांना न्याय मिळावा आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. पथारी व्यावसायिक पंचायतीच्या वतीनं हे चक्री उपोषण आणि धरणं आंदोलन सुरू आहे. मी या संघटनेचा पदाधिकारी आहे आणि गेली आम्ही 50 वर्ष पुण्यातल्या पथारी व्यावसायिकांचं संघटन चालवतो. पथारी मांडणं तिला आम्ही कायदेशीर मान्यता मिळवून घेतलेली आहे. केंद्र सरकारने पथारीमार्फत पोट भरणाऱ्या लोकांना संरक्षण दिलं आहे. व्हेंडॉर्स पॉलिसी म्हणून एक हे केलेलं आहे. सर्व राज्यांना त्यांनी कळवलं आहे की पथारी व्यावसायिकांना जरा सन्मानाने वागवा. आज असं आहे की ती व्हेंडॉर पॉलिसी ती यातल्या काही अधिकाऱ्यांना अजिबात माहीत नाही आहे. पहिली गोष्ट अशी आहे की त्याचं पुनर्वसन केल्याशिवाय त्याला नुसता बेकार करू नका, आहे त्याचा उद्गार काढून घेऊ नका, तर त्याला त्याचा पुनर्वसन करा, पर्याय उद्योग द्या आणि मग काय ॲक्शन घ्या. हे हे तरतूद ते पाळत नाहीत, हे आश्वासन नाही आहे, ही तरतूद आहे. उपस्थित आहेत, पिंपरी चिंचवडून आलेले आहेत, कॅन्टोनमेंटमधून आलेले आहेत, हडपसरून आलेले आहेत, उपनगरातून आलेले आहेत. नाही तर आम्ही आमचं म्हणणं आहे की आम्हाला पहिले आश्वासन पाहिजे की 353 कलमाचा वापर बंद झालाच पाहिजे एक, आणि आमचं पुनर्वसनाशिवाय कारवाई नाही होतो पाहिजे. 3, आमचा जप्त केलेला जो माल आहे ते आम्हाला परत मिळायला पाहिजे. आज आम्हाला काहीही परत मिळत नाही आहे. त्या मालाचं काय होतं आहे महानगरपालिकेत कोणी विचारात घेत नाही. आणि आमचं म्हणणं आहे ट्रॅफिक ब्रँच महानगरपालिका यांच्याच संतुलन पाहिजे. पाहू ना, आता प्रश्न असा आहे की लगेच आज मी सांगणार नाही, त्यांनी दादच नाही दिली तर काय करायचं आम्ही नंतर ठरवू. परंतु आम्ही शांततामार्गाने जाणारे लोक आहोत. आता उद्या सार्वत्रिक संप आहे, या संपात जाऊन आम्ही सांगू की आमचाही आवाज जरा लक्षात घ्या. फक्त पगारी नोकऱ्यांचा विचार नका करू. आम्हाला पगार नाही पण आम्ही लोक जगतो आहोत. तेव्हा अशा तऱ्हेने आम्ही आमचं आंदोलन वाढवत नाही जाणार आहोत.